कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। सोहळा पालखी भेटीचा, सोहळा वर्षभराच्या आतुरतेचा, सोहळा जल्लोष आणि आनंदाचा, सोहळा पाठीराख्या भैरी शिवाचा। श्रावणात कोणती रंगपंचमी असते? नाही नाही, श्रावणात रंगपंचमी नसते। मग हे सारे रंगात का मखले आहेत? सांगते। चालला नामाचा गजर हा व्लॉग तुम्ही पाहिला असेल तर आमचा नामसप्ताह सुरू आहे हे मी त्यात सांगितलं होतं। तर त्या सप्ताहउट्टात सोहळ्याची संगता होते तो हा दिवस। तर आता सुरुवात पुन्हा पहिल्यापासून करावी लागेल। आज नामसप्ताहाची सांगता म्हणजे शिवलीलामृत ग्रंथाचं जे पारायण आमच्या घरी सुरू आहे त्याचीही सांगता। शेवटचे अध्याय वाचून मग आरती आणि गाराणं होतं आणि हा असा नैवेद्य दाखवून झाला की मग ह्या पारायणाचीही सांगता होते। हा ग्रंथसमाप्तीचा शिराप्रसाद देवळातल्या सगळ्यांसाठी आणि हा शिधाप्रसाद जो आहे तो आम्ही देवळातल्या दादाला देतो। तर आता सलग 7 दिवस चालणारा हा सोहळा संपणार ह्याची रुखरुख असली तरी ह्या दिवसाची आतुरताही असते, कारण आज पूर्ण वर्षभराने होणार असते भैरी शिवाच्या पालखीची भेट। पालखी भेटीचा सोहळा शिमग्याच्या व्हिडिओमध्येही पाहिला असेल तुम्ही, पण इथे सारं काही थोडं वेगळं असतं। इथल्याप्रमाणेच खाली मांडवीमध्ये असणाऱ्या भैरीबुवाच्या देवळातही आठवडाभर पहारा सुरू होता आणि आज त्याचीही सांगता आहे। आता पहारा म्हणजे प्रत्येक पहारेकऱ्याची एक टर्न असते। आमचा पहारा असतो 3 ते 6 आणि पहारा उठून देव पालखीत बसतो पुढच्या 12 त्यामुळे रविवारचा आमचा पहाऱ्याचा शेवटचा दिवस असतो आणि म्हणूनच आम्ही गुलाल रविवारीच उधळतो। त्यानंतर सगळेच जण आपापल्या पहाऱ्याचा शेवट हा गुलाल उडवूनच करतात, म्हणूनच रंगपंचमी आम्ही श्रावणातही खेळतो। गुलालामध्ये न्हाऊन निघून नाचत गाजत अभंग म्हणत जल्लोष करण्याची मजा काही वेगळीच। साधारण 4:30-5 दरम्याने काका आधी देवाला मग विहिरीला तुळशीला गुलालाने रंगवतात आणि मग पहारेकऱ्यांवर गुलाल धुळून रंग खेळायची सुरुवात होते। अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। या शब्दातले भाव आम्ही त्या क्षणी अनुभवत असतो। आणि आता पालखीचा सोहळा। पहिल्या 12 दुसऱ्या 12 एवढा आठवडा झाला की मग विश्वेश्वराची ही मूर्ती पालखीत ठेवली जाते। 7 पहारेकरी तेव्हा उपस्थित असतात आणि देव पालखीत बसला की तो देवळाभोवती प्रदक्षिणा मारायला निघतो। शिवरात्रीमध्ये जसं असतं तसंच आत्ताही प्रत्येक कोपऱ्यावर एक अभंग म्हणत ह्या प्रदक्षिणा सुरू असतात। आणि इथेच येतो एक ट्विस्ट, कारण त्याच वेळी खालच्या भैरी मंदिरातूनही देव पालखीत बसून ह्या देवळाकडे यायला निघालेला असतो। तो का? तर विश्वेश्वराला भेटायला। आणि ही भेट होते विश्वेश्वराच्या पालखीच्या 3 ह्या अभूतपूर्व सोहळ्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय देवळात जमलेला असतो। वर्षातून बाकी काही चुकेल पण ही भेट नाही चुकवणार असं म्हणणारे अनेक चेहरे या गर्दीत पाहायला मिळतील। आता या भेटीच्या अनेक आख्यायिका आहेत। त्या आख्यायिकानुसार शिवभैरीला पिता पुत्र गुरु शिष्य अशा अनेक उपाधी दिलेल्या आहेत। शिवलीलामृतात उल्लेख केल्यानुसार भस्मासुराचा वध जेव्हा विष्णूने केला त्या प्रसंगावेळी झालेला भैरी हा शिवाचा पुत्र आहे आणि त्यानंतर कैलासगमन करण्याआधी या पृथ्वीचा कार्यभार शिवाने आपल्या ह्या पुत्रावर सोपवला आहे। तर अजून एक आख्यायिका अशीही सांगते की शिव असतो सांबभोळा, पण कलयुगात ह्या भोळ्या स्वभावाचा असा किती टिकाव लागणार? म्हणूनच जमदग्नीप्रमाणे असणारा कठोर शिस्तीचा हा शिष्य त्याने नेमला। त्याच्या प्रजेवर लक्ष ठेवण्यासाठी, प्रजेला मदत करण्यासाठी, अडीअडचणीला धावून जाण्यासाठी ह्या शिष्याची म्हणजे भैरीची नेमणूक ही खुद्द शिवानेच केलेली आहे। अशा अनेक कथा आख्यायिका रचत ही भेट आकार घेते आणि गेली 100 ही अशीच सुरू आहे। वर्षातून केवळ ह्या एकाच दिवशी भेटीचा अभूतपूर्व सोहळा घडून येतो। 3 विश्वेश्वराची पालखी घाटी चढून वर येते तर भैरीची पालखी वरून घाटी उतरून खाली येते।
त्यांच्यासोबत असतात ध्वज, पताका आणि अब्दागीर। तर ह्या अब्दागीरांची पहिली भेट होते। त्यामागून वीणा भेट होते आणि जल्लोष वाढतो, आवाज वाढतो, ढोलताशे बेधुंद होत वाजायला लागतात। तेव्हाच ह्या दोन पालख्या एकमेकांसमोर येऊन एकाच मार्गावर येतात। आता इथे होते ती भैरी शिवाची भेट। याच वेळी शिवाच्या पालखीचे भोई भैरीच्या पालखीला खांदा देतात आणि भैरीची पालखी घेऊन असणारे शिवाची पालखी खांद्यावर घेतात। काय वर्णो मी ही शोभा, आज ज्या दिनाची काय वर्णो मी ही शोभा, आजच्या दिनाची भेट झाली पहा, भैरी शिवाची भेट झाली पहा, भैरी शिवाची। या अगदी सार्थ असणाऱ्या अभंगाने प्रत्येक भाविक आपल्या मनातले भावच जणू ओठावर आणत असतो, भैरी शिवाच्या नावाचा जल्लोष होत असतो, गुलालाच्या उधळणीने सारा आसमंत माखलेला असतो। त्यानंतर दोन्ही पालख्या पुन्हा मंदिराच्या प्रांगणात येतात। भैरी शिवाची ही भेट थोडी अजून लांबते। मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर पुन्हा इथे अभंग म्हटला जातो आणि मग शिवाचा निरोप घेऊन पुढच्या वर्षी भेटायचं आश्वासन देऊन भैरी परत जातो। विश्वेश्वराची पालखी उरलेल्या दोन फेऱ्या मारण्यासाठी रवाना होते। रावणाचे जल भरता।
तर असा हा आठवडाभर सुरू असणारा उत्सव मोठ्या जल्लोषाने समाप्त होतो. शेवटी देवाला गारणं घातलं जातं आणि एका शांत भैरवीनंतर देव पुन्हा आपल्या गाभाऱ्यात जाऊन आसनस्थ होतो. जाहले भजन संपली सेवा, जाहले भजन संपली सेवा, आम्हावरी लोभ सुद्यावा देवा, आम्हावरी लोभ सुद्यावा. नको आम्हा देवा देव अन्य काही, नको आम्हा देवा देव अन्य काही, तुझे पाय ह्याची आम्हा दान, तुझे पाय ह्याची आम्हा दान देवा, आम्हावरी लोभ सुद्यावा देवा, आम्हावरी लोभ सुद्यावा. जाहले भजन संपली सेवा, जाहले भजन संपली सेवा, आम्हावरी लोभ सुद्यावा. अशी ही पालखी भेट. तुमच्यासाठी हा सोहळा नवीन होता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायचं तेवढं विसरू नका.